100 रुपये ज्यावेळेला डिझेल पेट्रोलचा दर असतो तेव्हाला त्यातली 35 रुपये कॉस्ट ही परचेस कॉस्ट असते. त्यात तर तुम्हाला काही सूट देता येत नाही, कारण आपण काही लाख लिटर डिझेल पेट्रोल वापरतो. 50 पैसे जरी सूट दिली तरी केंद्र सरकार विकावं लागेल, मग ते तसंच्या तसं शिफ्ट करावं लागतं. त्यानंतर 65 पैशामध्ये निम्मा केंद्राचा कर असतो, निम्मा राज्याचा असतो. केंद्राच्या करामधून काय काय वजा होतं, तर हे क्रूड असतं, कच्चं असतं, होईल ते फिनिश करणं, मग देशभरामध्ये ते पोचवणं, देशभराच्या डिस्ट्रीब्युटर आणि डीलरचं कमिशन देणं, हे सगळं केंद्राच्या 35 रुपयात येतं. राज्याच्या 35 रुपयात काहीच येत नाही, काही येत नाही. पंप आहेत गावोगाव, तिथे तुम्ही रांगा लावता, डिझेल पेट्रोल घेता. मग तुम्ही मला एक सांगा की 35 रुपये परचेस कॉस्ट गेली, उरलेल्या 65 मध्ये 32-32.5 रुपये दोघांना मिळाले, केंद्राच्या 32.5 मधून 20-22 रुपये खर्च झाले, राज्याच्या 32.5 मधून काहीच खर्च नाही झाले, तर राज्याने कमी करायचं जसे गुजरातने केले, गोव्याने केले, ते बीजेपीत नाही तर काँग्रेसच्या 36 गटने केले, त्यामुळे तिथे पेट्रोल डिझेल हे 20-20-30-30 रुपयाने कमी आहे. बरं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या प्रस्ताव मांडला की एकच वस्तू आता GST बाहेर राहिली, पेट्रोल डिझेल. ती GST घेतली की ताबडतोब 30-30 रुपयानं डिझेल पेट्रोल कमी होईल. किती? 30-30 रुपयाने. का विरोध केला अजित पवार? तुम्हाला हा आयता 32.5 रुपयाचा मलिदा हवा म्हणून विरोध केला ना तुम्ही. मग लोकांची काळजी तुम्हाला असेल तर तुम्ही डिझेल पेट्रोल GST जाऊ द्या. सामनाचे संपादक संजय राऊतांना असं वाटतं की तुम्ही तोंडाला पट्टी चिकटून फिरा. हां, इकडे आमचे पत्रकार मित्र आम्हाला त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घोड्यावर चढून हार घातला राष्ट्रवादी आमदार आणि त्याबद्दल काही करा म्हणतात. इकडे आमचे दुसरे सिनियर पत्रकार असं म्हणतात की काळी दिवाळी होऊ नये म्हणून का संजय राऊतांना संजय राऊतांकडे त्यांना पाठवतो. संजय राऊत म्हणतात काय बोला, चुप बसत. कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोललात, कोविडमध्ये झालेल्या दिरंगाईबद्दल बोललात, कोविडमध्ये ज्या कुटुंबामध्ये व्यक्ती गेला त्याच्या कुटुंबाला मदत करायबद्दल राजकारण करतो, राजकारण नाही करत. हे तुम्ही वाटेल ते करा. हां, आत्ताच मी येत असताना एक बातमी आली आहे की एक मोठं टेंडर हे आत्ता सरकारने खूप संजय राऊत म्हणतात ना छूप, ते छूप न बसल्यामुळे, आडावडा केल्यामुळे रद्द झालं आहे. आता मला लगेच ते सांगण्याची परवानगी नाही आहे, पण तुम्हाला ते थोड्या वेळाने मिळेल. मग आम्ही गप्प बसलो असतं ते रद्द झालं असतं का? हां, ते हेक्टर आहे तर डायरेक्ट देवेंद्रने तो तिप्पट म्हणजे 20,400 केला. बागायत पिकाला NDRF रेट 18,000 आहे, तो डायरेक्ट तिप्पट म्हणजे देवेंद्रने 54,000 केला. आणि लॉंग टर्म फळं देणारी जी झाडं असतात, नारळ, सुपारी, आंबा, काजू, त्याला 25,000 रुपये हेक्टर होतं, डायरेक्ट 75,000 हेक्टर केला. आणि त्यामुळे 9,600 कोटीची नुकसान भरपाई दिली गेली. आता 10,000 कोटीचं जे पॅकेज घोषित केलं आहे त्याची फोड सरकारने एकदा मांडावी. रस्ते खराब झाले त्यांना पैसे देणं, धरणं खराब झाले त्यांना पैसे देणं द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. पण ती तुम्ही आज नाही खर्च करणार आहात, ते 2-3 वर्षामध्ये खर्च करणार आहात. शेतकऱ्याला त्याचा डाय काय कळतं हा मोठा प्रश्नच आहे. आणि परिणामी या सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांच्या नुकसान भरपाईचे नीट पंचनामे होणं, मुळात पंचनामा आपल्याला मान्यच नाही. इतक्या प्रचंड पावसानंतर सरसकटच मदत केली पाहिजे, जी 2019 महापुरामध्ये देवेंद्रजींनी केली. देवेंद्रजींनी पंचनामा हा विषयच उडवला आणि ज्याचं जेवढं क्षेत्र त्याला नुकसान भरपाई दिली. आताही प्रामुख्याने 2 वर्षानंतर कोल्हापूर, सांगली आणि चिपळूण भागामध्ये जो पूर आला आणि आता मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याची स्थिती हीच आहे. हे पंचनामे कसले करता? हे क्लिअर आहे की सगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे. आणि त्यामुळे 2019 माननीय देवेंद्रजींनी जो GR काढला तो ऐतिहासिक GR आहे. आजपर्यंत ह्या राज्याला अनेक मुख्यमंत्री होऊन गेले.